खड्ड्यामुळे खूप त्रास होतो मॅडम. इथे यायला जायला जागा नाही, भरपूर ट्रॉफिक असते. खड्ड्यामुळे काल एक माणूस पडला इथं. त्रास म्हणजे आमच्या गाडीचे शॉकअप सर जातात, टायर घासले जातात. ये कोई वाटर राइड नहीं बल्कि 21वीं सदी के शहर नवी मुंबई के सड़कों पर पड़े गड्ढे हैं. वैसे तो नवी मुंबई मनपा द्वारा मॉनसून पूर्व काम पूरे होने की बड़ी बड़ी बातें कही गई थी, मगर फिर भी पिछले एक हफ्ते से शहर में जारी बारिश के चलते लोगों को जल जमाव एवं अन्य समस्याओं का किस प्रकार सामना करना पड़ा, इससे सब भली भांति वाकिफ है. इन गड्ढों में वाहन चलाना वाहन चालकों के सामने कसौटी समान है. साथ ही इन गड्ढों में गाड़ियां दौड़ाने से गाड़ियों के पार्ट्स भी खराब हो रहे हैं एवं दुर्घटनाओं का खतरा भी बना रहता है. इसी बात को कुछ वाहन चालकों ने द मेट्रो के सामने बयां किया. खड्ड्यामुळे खूप त्रास होते मॅडम, इथे यायला जायला जागा नाही, भरपूर ट्रॉफिक असते. खड्ड्यामुळे काल एक माणूस पडला इथं. खड्ड्याचा जाम त्रास इथं. लोक बघत नाही रस्त्याकडे इथं कोणी. गाड्यांचं नुकसान होतं, गाड्या डायरेक्ट खड्ड्याने आपडतात मॅडम. आमचे भरपूर नुकसान होते. ही गाडी आज रस्ता आहे आमचा. रोज डेलीचं नुकसान होतं. रिक्षाला काय एकाला लागलं इथं पडलं तो माहिती आहे. एक बाईकवाला पण पडला इथं. रोजचे ऍक्सिडेंट होतात इथं, कंटिन्यू ऍक्सिडेंट होतात. खड्ड्यामध्ये आता पाण्यामध्ये काय खड्डे दिसेल आपल्याला सांगा तुम्ही. त्रास म्हणजे आमच्या गाडीचे शॉकअप सर जातात, टायर घासले जातात. बाकी तर लहान मुलं जातात तर त्या टायमाला आता पाण्याने भरलेले खड्डे कळत नाही. प्रॉब्लेम होतो सगळ्यांना. आणि ट्रॉफिक ची कोंडी जी होती या कारणास तो पण होते. यहाँ पे भी कितने सारे गड्ढे है, उसका भी कुछ किया जाए. एटलीस्ट स्कूल का जो पैसेज होता है, स्कूल रिलेटेड रोड्स है, वहाँ पे तो कुछ तो हेल्प करनी चाहिए. ये हमारी रिक्वायरमेंट है. ब्यूरो रिपोर्ट द मेट्रो.